त्याला बोलत आहे ती धावा दाखवून कवर लागून जात आहे. ती चेंडू आणि ती धावाची गरज असणार आहे. ती चेंडू ती धावा हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल? एका बाजूला असेल तो म्हणजे आदिशी देवी पॅकर संघ, तर दुसऱ्या बाजूला एकता मित्र मंडळ बेर्देवाडी संघ. गोलंदाजी बाळ गोलंद महेश विश्वासराव विश्वास ठेवावा लागेल. दावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल इथे मात्र महेशांना. परंतु गोलंदाज कोण आहेत? एका बाजूला युसुफ पठाण तर दुसऱ्या बाजूला इरफान पठाण. युसुफ पठाण इरफान पठाण आज मात्र आदिशी देवीसाठी आदिशी देवी संघासाठी खेळताना दिसत आहे. चांगली कामगिरी देखील करत आहेत. दोघांनी इथे मात्र तोपण देऊ नये. चार चेंडूवाला मोठा मोठा घेण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव गपली केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाले. रनआउटची विकेट इथे मात्र मिळवली जाणार का? दोन धावा गपली केला जात आहे. या दोन धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे. 35 धावा धावपळ कामात लागल्या जात आहे. सामना येऊन कुठे रेपलाय? तर एक दोन चेंडू एक धावांची गरज आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी दोन चेंडू एका धावाची गरज आहे. दोन चेंडू एक धाव गोलंदाज महेश विश्वासराव. हा चेंडू महत्वाचा असणार आहे. हा चेंडू नक्कीच महत्वाचा असणार आहे. हा चेंडू प्रेशर क्रिएट करणार असणार आहे. आज बरोबर एक धाव कंप्लीट केली जाते आणि आज जिंकतो म्हणजे आदिशी देवी पॅकर्स गोरगाव संघ.